कडेपूर तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी लालासाहेब दिगंबर यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कडेपूर ग्रामपंचायत भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची एक हाती सत्ता आहे. नेत्यांच्या सूचनेनुसार विद्यमान उपसरपंच संग्राम यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पुढील कालावधीसाठी लालासाहेब यादव यांना उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी देण्याचा निर्णय नेते मंडळींनी घेतला होता. त्यानुसार नवीन उपसरपंच निवडीसाठी ग्राम सचिवालयामधील सभागृहात सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लालासाहेब यादव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी डोंगराई इलेक्ट्रिक कंपनीचे प्रमुख हिंदूराव यादव यांच्या हस्ते नूतन सरपंच लालासाहेब यादव यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सरपंच रुपाली यादव, ग्रामपंचायत सदस्य सीमा यादव, रत्नमाला यादव, सुवर्णा काशीर, मंदाकिनी यादव, अरुणा यादव, सीमा चव्हाण, पुष्पा करकटे, माजी उपसरपंच संग्राम यादव, बादशाह मुलाणी, अमर यादव, जीवन वाघमारे, माजी उपसरपंच शाहीर यादव, सतीश यादव आबा, अशोकराव यादव, सतीश यादव बापू, सुधीर यादव, तानाजी यादव, पंजाबराव यादव, सोसायटीचे अध्यक्ष धन्यकुमार यादव, भरत यादव, सतीश यादव भाई यांच्यासह सर्व सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी शकील मुलानी यांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.